मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणजे सरगम म्हणजे काय, तर त्यावेळेला ते लक्षात आलं की स्वरांची नावं वापरली जातात, सारेगम तर त्याला सरगम म्हणतात. तर तसं तराण्यामध्ये सुद्धा वेगळे शब्द वापरले जातात, म्हणजे तराना एक वेगळ्या पद्धतीने गायला जातो. मग त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये तराना म्हणजे काय, म्हणजे तराना हा सरगम हे आपण अलंकरणाचा प्रकार. तराना हे अलंकरण नाही, तराना हे इट्स अ कंपोजिशन इन इट्सेल्फ. सो तराना हीच कंपोजिशन आहे. तराण्यामध्ये काय केलं, शब्दांचा वापर केलेली बंदिश, म्हणजे काव्याची बंदिश न वापरता तिथे सपोजेडली निरर्थक ताना दे रे ना, पण हे शब्द जर हे जर अक्षर किंवा शब्द जर बघितले तर हे सगळे दंतव्य आहे. तथ दधन किंवा टठ डढण यांचा वापर केलेले शब्द आहेत. मग परत जे हे त थ द ध न ट ठ ड ह्या सगळ्याचा परत उपयोग एक्झॅक्टली तोच आहे. लल छेद देणे म्हणजे कटकळ, म्हणजे जिथे मला शब्दात न पुढे जाता येणार नाही आहे. काव्याचे शब्द, काव्याच्या शब्दात पूर्ण व्यंजन नाही आहेत. तराना मात्र हा पूर्ण व्यंजनांचा प्रकार झाला ना. आपण सगळे दंतव्य व्यंजन वापरून केलेलं, म्हणजे एका पॉईंटच्या पुढे मला शब्दानं जे मला पूर्ण साधलं नाही ते मला आणखीन पुढे न्यायचं आहे लयचा वापर करण्यासाठी. तर तिथे मग तराना आला असा माझा समज आहे. म्हणजे आपण हिस्ट्री बघितली तर कदाचित रेफरन्सेस आणखीन मिळतील, पण हा तराना, तराना म्हणजे कंपोजिशनच आहे. मग ते सुद्धा वेगवेगळ्या लयीत वेगवेगळ्या तालात बांधलेले तराने आहेत. तराना हा काय फक्त हा फास्ट द्रुतलयीमधलाच असतो असं काही? द्रुतलयीमधले तराने जास्त पॉप्युलर झाले, द्रुतलयीमुळे तराने आपल्याला माहिती झाले. पण अतिशय विलंबित लयीतले सुद्धा ख्यालनुमा तराना म्हणतात त्याला. तसे अच्छा मध्य लयीतले फार चांगले तराने आहेत. तर जिथे थोडक्यात म्हणजे जिथे मला बंदिशीचे शब्द संपले आणि मला तरी अजून पुढे काहीतरी मांडायचं आहे असं जिथे वाटलं तिथे तराना आला असावा असं असं मला वाटतं. मग ती कंपोजिशन आणि नॉर्मली मग तराना हा शेवटीच यायचा. मग शेवटी जर आला असेल आणि जर माझी मध्यलयीतली बंदिश मांडून झालेली असेल आणि त्याला पुढे मी एक्सटेंड केलं तर तो नॅचरली द्रुतलयीमधला तराना येईल. अच्छा, परंतु मध्यलयीतले तराने आहेत. आपण उदाहरण एक आपल्याला तिलक्कामधला एक फार प्रसिद्ध तराना माहिती आहे. आता पहा, मला बासरीवरती तराना हा माझ्यासाठी काय घेऊन येतो. तर माझ्या दृष्टीने मला जसं बंदिशीचे शब्द आहेत ते किंवा तानुम तराना यांनी मला काहीच वेगळं करता येत नाही. मला फक्त शब्दांचा आभास जिथे निर्माण करायचा आहे त्याच्याऐवजी मी या अक्षरांचा आभास निर्माण करणे एवढंच काम होऊ शकतं. म्हणून तराना आहे हा, गायल्याशिवाय तो तराना म्हणून एस्टॅब्लिश होणार नाही. त्यामुळे गाण्यामध्ये शब्द वेगळे आणि तराण्यातली अक्षर वेगळी, पण सरगम सारखं नाही. तराना हा तराना हे पूर्ण कंपोजिशनच त्या अक्षरांनी तयार केलेली कंपोजिशन आहे. सरगम हे आपण ख्याल मांडणीमध्ये बंदिशीच्या बंदिश खुलवताना त्याच्यात वापरलेलं अलंकरण आहे. असं एक एक कंपोजिशन समजायला लागली आहे चांगलं आहे.